विरोधक जोरदार आरोप करताय अरे जाऊ दे विरोधकांना काय काम आहे आता इथे आम्ही झाडे लावतोय <laughs> आम्ही काम करतोय विरोधकांना काय कामधंदा राहिलाय का विरोधकांना हेच काम आहे रोज आरोप करणं रोज आम्ही आरोपाला का, कामातून उत्तर देतोय काम करतोय आम्ही त्यांनी बंद पडलेले प्रकल्प आम्ही सुरू करतोय ल इगो ठेवून तुम्ही काम बंद केलेलं असं राज्यकर्ते नसतात अहंकारी वृत्तीने राज्य चालत नाही आणि त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही आणि आम्ही आमचं काम करतोय त्यांना रोज सकाळी उठलं की तेवढंच काम आहे आम्हाला सकाळी उठलं की काम करतोय विकासाचे प्रकल्प पुढे नेतोय हे सगळं आपण पाहतोय राज्यामध्ये त्यामुळे जे कोणी बोलतायत ते त्यांना मला काही उत्तर देणार सत्तेत असलेले आमदार असलेले त्यांनी एक आंदोलन केलं मंत्रालयाच्या त्यानंतर तुम्ही नाराज होता माता महायुतीच्या सर्व आमदारांना तुम्ही काय सल्ला दे काल आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये समन्वय समिती समन्वय तिन्ही पक्षाचा कसा ठेवला पाहिजे यासाठी चर्चा झाली मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये ती बैठक आपण घेतली होती आणि नक्की यामधून तिन्ही जे जिल्हास्तरीय तालुकास्तरीय शिवसेना भाजपा अजित पवार राष्ट्रवादी हे सगळे जे खालचे कार्यकर्ते आहेत एक दिलाने काम करतील आणि समोर येणाऱ्या ज्या लोकसभेच्या निवडणुका आहेत या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जे केले आम्ही राज्य सरकारने केलेलं काम आणि केंद्र सरकारने मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये झालेलं नऊ वर्षातलं काम याचं मोजमाप नक्की लोक करतील आणि या सर्वांना सडेतोड उत्तर येत्या लोकसभेच्या निवडणुकीत मिळेल मी एवढाच विश्वासाने सांगतो राज्यामध्ये पंचेचाळीस जागा आल्याशिवाय राहणार नाही साहेब साहेब